दिवस सतत आता जी पक्षांतराच्या चर्चा सुरू आहेत, आपल्या पक्षातले अनेक मोठे नेते हे भाजपमध्ये किंवा सेनेत जात आहेत, तुमची प्रतिक्रिया त्याच्यावरती अपेक्षित होती. नेमकं काय घडतंय म्हणून इतके मोठे नेते पक्षातले भाजपमध्ये जात आहेत? काही घडत नाही. खाली आणि वर म्हणजे केंद्र पातळीवर सत्तेमध्ये बदल झाल्याच्या नंतर त्या सत्तेशिवाय आपल्याला निर्वाचित होणं शक्य नाही अशी भीती होती. असा वर्ग थोडा अस्वस्थ झाला, अस्थिर झाला. आणि दुसऱ्या बाजून त्यांच्या हातात सत्ता आहे, ते सत्तेचा वापर करून अनेकांना ओढून घ्यायचा प्रयत्न करतात. आजचा जे काही गोष्टी मला दिसतात, तुम्ही काही लोक माझ्याशी बोलतात, त्याच्यातून या सगळ्या प्रक्रियेमध्ये ईडीची मदत आहे. असं उदाहरण तुम्ही बघितलं असेल तर कोल्हापूरला इन्कम टॅक्सची त्याच्या आधी त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही या, आणि याची नाही म्हटल्याच्या नंतर हे झालं. काही ठिकाणी एन्फोर्समेंट डिपार्टमेंटचे लोक कॉन्टॅक्ट करतात असं ऐकून येते. आणि म्हणून सत्तेचा सर्व दृष्टीने गैरवापर करण्याच्या समाजाची भूमिका याच्यामध्ये घेते म्हणून लोक जातात. आणि पक्षातर्फे किंवा राष्ट्रवादी तर्फे जर सांगायचं असेल तर मला याची यत्किंचीची चिंता वाटत असते. 1980 साली आमचे 60 लोक निवडून आले आणि 15 दिवसासाठी भारताच्या बाहेर होतो. त्यावेळेला काही लोकांनी आमच्या लोकांना बाजूला न्यायचा प्रयत्न केला आणि 7 पैकी फक्त 6 आमदार शिल्लक माझ्यावर राहिले. मी विरोधी पक्ष नेता म्हणून सभागृहात बसत होतो. 7 जणांचा तो मी 6 नेता म्हणून बसतो पण त्याची मला चिंता नव्हती. आणि त्यानंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जे गेले त्यातला प्रत्येक जण पराभूत झाला आणि पुन्हा मी 7 लोक निवडून आलो. त्यामुळं या सगळ्या प्रक्रिया या पूर्वी पाहिलेल्या आहेत, त्याची उत्तरं कशी द्यायची हे आम्हाला ठाऊक आहे आणि पुन्हा पक्ष कसा उभा करायचा त्याची आम्हाला काळजी. यावेळी आणि त्यावेळीचा फरक एकच आहे की यावेळेला पक्षाबरोबर राहणाऱ्या कुठल्या पदावर नसलेल्या अक्षरशः लक्षावधी कार्यकर्त्यांचा संच आज मजबूतीनं पर्यंतची जबाबदारी घ्यायला तयार आहे. आणि विशेषतः तरुण मुलं ही फार पुढे येत आहेत तर त्यामुळं तरुणांना अधिक संधी देण्याची आम्हाला एक परिस्थिती निर्माण होते याचा मला आनंद आहे. तुमच्या अत्यंत जवळची लोक आहेत सचिन आहेर किंवा मधुकर पिचडांचा मुलगा.